माधोडी बाजार येथील श्री हनुमान संस्थान व गावकरी मंडळी यांच्या विद्यमाने दरवर्षी यात्रा महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो। याही वर्षी सुद्धा दिनांक 24 ते 31 मार्च 2023 रोजीचे वैकुंठवासी हरिभक्त पारायण रंगराव महाराज, वैकुंठवासी घुसरकर महाराज, रामचंद्र महाराज व हनुमंत रायाच्या कृपा प्रसादाने व ऋषिवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज भांडे, हरिभक्त पारायण दासगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने बजरंग बली भव्य यात्रा महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे। या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा आरती, 9 ते 12 3 ते 5 ज्ञानेश्वरी पारायण वाचन, संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तने, श्री ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठाचार्य म्हणून हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज घावट व सौ अपूर्णाताई मोरे यांच्या अमृतवाणीतून वाचन होईल। तर शुक्रवार रोजी हरिभक्त पारायण निलेश महाराज झांबरे बरफगाव जिल्हा बुलढाणा, 25 मार्च 2023। शनिवार रोजी हरिभक्त पारायण गौरीताई मालठाणकर सिरसोली, 26 मार्च 2023। रविवार रोजी हरिभक्त पारायण भानुदास महाराज वरखडे गजानन महाराज आश्रम टाकडी, 27 मार्च 2023। सोमवार रोजी हरिभक्त पारायण कृष्णा महाराज बेलोकार वाघुड मलकापूर, 28 मार्च 2023। मंगळवार रोजी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज पडोळे अमरावती, 29 मार्च 2023। बुधवार रोजी हरिभक्त पारायण शालिग्राम महाराज सुरडकर भालेगाव, 30 मार्च 2023 रोजी हरिभक्त पारायण नंदकिशोर महाराज ढेंगे मातोडी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तसेच दिनांक 30 मार्च 2023 शुक्रवार रोजी सकाळी 7 वाजता हनुमान मूर्तीचे अभिषेक व श्री पांडुरंगजी उत्तमराव भगत आणि विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते अभिषेक होईल। 31 मार्च 2023 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता ऋषिवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज भांडे सामदा काशीपूर यांच्या काल्याचे कीर्तन होईल। त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीची व ग्रंथाची भव्य दिव्य मिरवणूक निघेल व प्रदीप भांडे यांच्या ढोलाच्या भजनाने दहीहंडी गोपालकाला करतील। त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल। तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी बजरंग बली भव्य यात्रेचा व अखंड हरिनाम सप्ताहाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री हनुमान संस्थान माथोडी बाजार व समस्त गावकरी मंडळींनी केले आहे। MCA न्यूज करिता रामरतन घावट अकोला। कधीच कमी पडणार नाही। त्या मुलाने तुकोबाईंचं दर्शन घेतलं आणि निघून गेला। आता चौथी आली ती स्त्री होती, महाराजांजवळ गेली, महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हणाली, महाराज मी पतिव्रत आहे, मला सांगा स्वामीची विष्णूची गुरुची पूजा कशी करावी। तेव्हा तुकोबाई त्या स्त्रीला सांगतात, तू तुझ्या पतीची सेवा कर, तुझ्या पतीचं